कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। राज्य सरकारने ग्रीन झोन, रेड झोन आणि ऑरेंज झोन सगळीकडेच दारूची दुकाने उघडण्यासाठी जी आहे ती परवानगी दिलेली आहे, परंतु आपण जर बघितलं तर दारूची दुकानं जर लॉकडाऊनच्या परिस्थितीत उघडली गेली तर घरगुती हिंसाचार वाढू शकतो, गुन्हेगारी वाढू शकते, पोलिसांवरील ताण वाढेल, पोलिसांवरील हल्ले वाढतील आणि खरोखरच अर्थव्यवस्था जर पूर्वपदावर आणायची आहे, महसूलच हवा आहे, तर आमदारांचे जे पगार आहेत ते 6 महिने रद्द करा। अनेक ज्या काही चैनीच्या इतर वस्तू आहेत त्याच्यावर 2% जास्त कर लावा, परंतु दारूची दुकानं सुरू करून जे आहे ते मला वाटतंय की सरकारला जो आहे तो महिलांचा शाप मिळणारा महसूल लॉकडाऊनच्या परिस्थितीत सरकारने स्वीकारू नये, अन्यथा महिलांचा तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही, याचे अनेक दुष्परिणाम होतील, सरकारला हे घातक ठरेल आणि म्हणूनच तातडीनं राज्य सरकारने राज्यभरात दारूची दुकानं उघडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो तातडीनं मागे घेतला पाहिजे ही आमच्या सगळ्या दारूबंदीच्या कार्यकर्त्यांची जी आहे ती मागणी आहे। मला सुप्रियाताई सुळे, नीलमताई गोरे आणि रश्मीजी ठाकरे या सगळ्यांचं सरकार आता तिथे राज्य सरकार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना महिलांच्या भावना, महिलांची परिस्थिती माहीत असताना सरकार अशा पद्धती निर्णय घेतोय, तुम्ही सर्वांनी मिळून राज्य सरकारला हा निर्णय मागे घेण्यासाठी भाग पाडलं पाहिजे। वारे सरकार तेरा खेल, अब लॉकडाऊन होगा फेल आणि तो फेल होण्याच्या आधी, कोरोनाचे पेशंट वाढण्याच्या आधी ही दारूची दुकानं तातडीनं बंद करा, अन्यथा राज्यासाठी घातक आणि धोक्याची घंटा आहे।